शेतकरी दिवस रात्र मेहनत करून शेती पिकवतो, मात्र बाजारात त्याच्या शेतमालाला रास्त दर मिळत नाही. हे भारतीय शेती व्यवसायाचं दुर्दैव आहे. बेळगावमधले कोबी उत्पादक सध्या याचा अनुभव घेत आहेत. बेळगावच्या सीमेवरील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कोबीची लागवड केली, मात्र आता बाजारात कोबीचे दर प्रचंड प्रमाणात घसरले. बेळगावच्या उत्तर सीमेवर असलेलं कडोली हे गाव कोबीच्या उत्पादनासाठी हे गाव प्रसिद्ध आहे. यंदा कडोली, भोनगा, काकती या गावातील शेतकऱ्यांनी जवळपास 500 एकरावर कोबीची लागवड केली. तिथल्या शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टानं कोबी पिकवली. कोबीच्या उत्पादनाला आता सुरुवात झाली, मात्र आता इथल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे, कारण सध्या बाजारात कोबीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले. बाजारात कोबीला 1 रुपया किलोचा दर मिळतोय. सध्या तर 1 रुपये किलो प्रमाणे मिळत आहे. शेतकरी फार चिंतित आहे या आता सध्याच्या परिस्थितीमध्ये, आणि पाण्याची पण हळूहळू कमतरता होत जाईल. यामुळे आशेच्या किरणामुळे आता सगळी जवळजवळ 150-200 एकर लागवण चालू आहे. ह्याला खत पाणी करायला पाहिजे. शेतकऱ्यांना बघितला तर रेट नाही, आणि हे आळाचं हे तीन बघितला तर शेतकऱ्याला काय बोलायला तयार नाही. कोबीचे दर घसरल्यामुळे शेतकरी संतापलाय. त्यांनी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोबी आणि हरभरा फेकून आंदोलन केलं. कोबीच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना 1000 रुपयांचा खर्च आला, मात्र सध्या कोबीला 1 रुपया किलोचा दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित बिघडलंय. एकीकडे शेतकऱ्याचं उत्पादन दुप्पट करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांना कवडीमोल दरात शेतमाल विकण्याची वेळ आली आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं दुप्पट होणार हे केंद्र सरकारच जाणू. महादेव पवार, झी मीडिया, बेळगाव. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.